टुडे वी स्टार्ट द न्यू पॉइंट. आता आपलं कळालंय की काय कळलंय की इंडस्ट्री एमएफ तयार होतो, ईएमएफ तयार होतो. मग ईएमएफ तयार करण्यासाठी आपण एखादी मशीनच तयार करूया. उद्या आज तर मी तुम्हाला साधं सिंपल मशीन सांगणार आहे आणि उद्याच्या तासामध्ये तर मी एक जनरेटरच देणार आहे उद्याला. आज फक्त त्याचं कन्सेप्शनल आपण कन्सेप्ट काय आहे ते मी क्लिअर करणार आणि उद्याच्या आपण एक मशीन तयार करणार आहे. त्या मशीनच्या साह्याने डायरेक्ट इंडस्ट्री एमएफ कसं तयार होतो मी तुम्हाला शिकवणार आहे. परंतु तत्पूर्वी एक महत्वाची सूचना लक्षात, व्हॉट इज द नेम ऑफ द पॉइंट? इंडस्ट्री एमएफ इन अ स्टेशनरी कॉइल इन अ चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड. समजा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड चेंज केला, बरोबर आहे का वाक्य? एखादी स्टेशनरी कॉइल आहे. स्टेशनरी कॉइल म्हणजे तुम्हाला दाखवतो का, ह्याला इकडे कच दाखवतो का, इथे पुसूया म्हणजे दिसते सर्व नाही का, ठेव का. समजा एखादी अशी स्टेशनरी कॉइल आहे का हे, आणि याच्या जवळ जर मॅग्नेटिक फील्ड बदलायला लागलो आपण, याच्या जवळ जर समजा आपण मॅग्नेटिक फील्ड बदलायला लागलो, तर पोरण त्यामध्ये काय तयार होतो? इंड्यूस्ड ईएमएफ तयार होतो. बोला काय तयार होतो सांगा बघू? इंड्यूस्ड ईएमएफ तयार होतो. बघा मजेशीर वाक्य. आता मग मी स्टार्ट करणार आहे. माझा आजचा पॉइंट नाव काय? इंड्यूस्ड ईएमएफ इन अ स्टेशनरी कॉइल. एक स्टेशनरी कॉइल घेणार मी. स्टेशनरी कॉइल, स्टेशनरी म्हणजे काय? मराठी मध्ये स्तब्ध, एका जागेला थांबलेली, एका जागेला थांबलेली कॉइल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हा मॅग्नेटिक फील्ड बदलणार आहे आपण. मग काय करतो बघा सर्वांनी, नाव कन्सिडर दिस इज, सर्वांनी या माझ्या डायग्रामकडे घ्या. कन्सिडर दिस इज द अल्युमिनियम रॉड आहे का, एक अल्युमिनियम रॉड आहे. कन्सिडर दिस इज द अल्युमिनियम रॉड, हा एक आपण काय घेतला सांगा, अल्युमिनियम रॉड घेतलाय किंवा अल्युमिनियमची अशी पट्टी घेतल्या. हॅविंग अ लेंथ इज 100 सेंटीमीटर आहे का, एकूण 100 सेंटीमीटरची पट्टी आहे. हो का, हे तुम्हाला दाखवू का, हो का, ही एक पट्टी आहे का, ही अशी पट्टी आहे, लक्ष कशी आहे, ही अशी पट्टी आहे बाजूला, हो का, इथे वरच्या बाजूला अशी मी पट्टी लावली आहे. आलं किती? 100 सेंटीमीटरची. आणि हा पिव्होट आहे. पिव्होट म्हणजे काय सांगणार, सेंटर ज्याच्या भोवती आहो का, ही कॉल होगा, ही कॉल हे का, ही आहे की नाही ते मराठी मध्ये आहो का, तुम्हाला दाखवतो माझा चष्मा होगा, ही चष्मा होगा, इथे मी सेंटर ठेवला, सेंटर हा सेंटर आहे. आणि या सेंटरच्या बरोबर खालने एक अशा मी वायर टाकल्या, दिस इज द वन मोर वायर आणि त्यात वायर इज कनेक्टेड टू मॅग्नेट. हो का, या वायरला बरोबर सेंटरला आपण मॅग्नेट जोडलाय, का इथे सेंटरला मॅग्नेट जोडलाय आणि दॅट मॅग्नेट इज पासिंग. हो का, तो जो मॅग्नेट आहे ना कोरोना बघा, दॅट मॅग्नेट इज पासिंग थ्रू दिस कॉइल. हो का, इथे कॉइल आहे का, अशी हो का, रंगीत करून दाखवतो का, ही अशी कॉइल आहे का. आणि या कॉइल मधनं कोरोना हो का, ह्या कॉइल मधनं असा मॅग्नेटिक जाणार आहे का, ह्या पिव्होट. पिव्होट म्हणजे काय? ऍक्सिस. पिव्होट मी काय सांगा? ऍक्सिस. हो का, ह्या ऍक्सिसच्या मधनं हो का हा मॅग्नेट हो का. मराठी असं काय करणार तुमचा मराठी सांगू, त्याला शब्द काय रेपलाड गॅस घे, हे तुमचा तो झूम झूम म्हणजे काय म्हणतात आपल्याला, पाळणं असतात पाळणे, ते पाळणे कसे हो का, असं इकडून इकडं असतात हो का, किंवा ते एक हे असायचं बघा काय म्हणतो आपण त्याला, झोपाळा किंवा तुमच्या यात्रेमध्ये येते बघे असा सेंटर असो वर ऍक्सिस असो आणि ती जहाज किंवा तिथे काय होडी असते हो का, त्याची होडी पुढे जाऊन मागे येते, अशी पुढे हा अशी पुढे जाऊन मागे येते. हा लक्षात हो का, इकडे बघा शो पिव्होट आहे, पिव्होट, पिव्होट म्हणजे सेंटर बघा आणि वर ऍक्सिस असा आणि तुमची जी आहे की नाही ती होडी हो का, जिशी हो का, अशी पुढे जाऊन मागे येते. तसं हा जो 100 सेंटीमीटरचा आम्ही ऍक्सिस घेतलाय तिथं पिव्होट आहे. पिव्होट, पिव्होट म्हणजे काय, सेंटर आहे आणि त्या सेंटरच्या बरोबर इथं असे एक वायर टाकलाय मी, त्या वायर मध्ये हो का हा मॅग्नेट हो का, हा मॅग्नेट इकडे जाऊन परत हो का असा इकडे येतो आणि जाताना कुठं जातो परत बघा, हो का, हो का, इथं ह्या कॉइलच्या मधनं जातो, हो का, कॉइलच्या मधनं जातो, हो का, इथं काय हो का, ऑसिलेशन कसं हो का, पेंडुलम, पेंडुलम हो का, इथनं हा मॅग्नेटचा पेंडुल आहे बघा, कसं जाणार मॅग्नेटचा पेंडुल आहे, तो इथनं निघणार परत हो का असा जाणार परत असा येणार, असा जाणार आणि परत असा येणार. लक्षात, असं का केलं रे, मला जरा सांग ना, कोण बोलणार का मासंग आता, असं का केलंय मी? वी हॅव टू कन्सिडर वन आयर्न स्ट्रीप, आयर्नची पट्टी घेतला, आयर्नचा रॉड घेतला आणि दॅट आयर्न रॉड इज कनेक्टेड टू वन वायर. ह्याकडं अशी एक वायर टाकल्या, त्या वायर मध्ये आम्ही काय केलं, एक मॅग्नेट, मॅग्नेट पेंडुलम जसा असतो, पेंडुलम, पेंडुलम काय असा असतो, त्याला पेंडुलम म्हणतो, पेंडुलम, तो पेंडुल कसा असा हो का, असा जाऊन मागे येतो, तसा हा मॅग्नेट असा जाऊन मागे येणार, जाऊन मागे येणार आहे, पण जाताना येताना तो कशातून जाणार सांगा बघू, या कॉइल मधून जाणार आहे.
जाताना जाऊ किंवा येताना येऊ, जाताना जाऊ किंवा येताना येऊ, तो कशात नेणार सांगा? दॅट कॅन पासिंग थ्रू दिस कॉइल. त्यामुळे काय म्हणा सांगा बघू, समजा आपला मॅग्नेट कॉन्स्टंट राहिला. आता वाक्य आहे का, पॉइंट कडे चाललं माझ्या. पहिल्याच एक वेळा सांगतो वाक्य काय आहे, ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. कन्स्ट्रक्शन आपण हा एक्सपेरिमेंट मोठा आहे बरं का, हा एक्सपेरिमेंट 4 मार्काचा एक्स्ट्रा. सुरुवात कशी करतो बघा, कन्सिडर वन पिव्होट, दॅट पिव्होट इज प्रिपेअर्ड विथ अल्युमिनियम रॉड. हा अल्युमिनियम रॉड पासून दिस पिव्होट इज कनेक्टेड विथ सस्पेंडेड मॅग्नेट विथ वायर. वायरच्या साह्याने सस्पेंड करणार आहे का, इकडून इकडे जाणार आहे का, असा जाणार आहे विथ अ सस्पेंडेड वायर. अँड दॅट मॅग्नेट कॅन पासिंग थ्रू दिस कॉइल, दॅट मॅग्नेट कॅन बी पासिंग थ्रू दिस कॉइल. अँड दॅट टू कॉइल्स ऑफ पॉइंट ए अँड बी, या दोन कॉइल मधून आम्ही ए आणि बी असे दोन पॉइंट काढले. आणि याचा जो रेडियस आहे ना, रेडियस टोटल 170 आहे. याचा जो रेडियस आहे ना, इथं हा टोटल इथं बरं आहे, किती आहे सांगा, 50 सेंटीमीटर. आणि या मॅग्नेटच्या सेंटर पासून इथला जो अँगल आहे, दॅट अँगल इज कॉल्ड द थीटा अँगल. अँगल मेड बाय मॅग्नेट अँड सेंटर ऑफ कॉइल. अँगल मेड बाय मॅग्नेट अँड सेंटर ऑफ कॉइल. कळलं का, अगदी मराठीत सांगतो बरं का, मराठीत सांगणार बघा. आता एक मॅग्नेट घेतलाय, मराठीत आहे का, व्यवस्थित मराठीत आहे का, एक मॅग्नेट घेतलाय, तो मॅग्नेट या कॉइल मधनं मी पाहू का, इथं असा टांगलाय, टांगलाय म्हणजे सस्पेंड केलाय. सस्पेंड केल्यामुळे काय झालं सांगा बघू, हा ऐका, सस्पेंड केल्यामुळे का, हा जो ऐक नाही, असा बरोबर सेंटर राहिला. आता काय म्हणा तुम्ही, असा ओढणार मागा काय, काय म्हणा, हा मॅग्नेट इकडे जाणार, परत इकडे जाणार, परत इकडे जाणार, परत इकडे जाणार, आलं कशात. आणि मग इथं बघा मला सांगा, आता मराठीत बोला मला सांगा, जर हा मॅग्नेट कॉन्स्टंट असेल, वाक्य ऐका बोलायचं मला सांगा, जर तो कॉन्स्टंट असेल तर तिथं ईएमएफ तयार होईल का? कॉन्स्टंट पोझिशन पोरण, पोर आहे का नीट, पोर काउत खोत आहेत का, सगळे आहेत का बघा, ऐका, जर मॅग्नेट हा कॉन्स्टंट असेल, इफ द मॅग्नेट इज कॉन्स्टंट, हा मॅग्नेट काय सांगा कॉन्स्टंट असेल, तर तिथं इंड्यूस ईएमएफ तयार होईल का? बोला लवकर, तर तिथं इंड्यूस ईएमएफ तयार होईल का पोरण, मुली बोला. नाही सर, नाही होणार. बोला लवकर, पोरण बोला लवकर, काय तो होईल का तयार, सृष्टी आहे का, सृष्टी आहे का बघा, सगळे आहेत का बघा, आलं लक्षात. वैष्णवी ऐका, जर हा मॅग्नेट कॉन्स्टंट असेल, जर हा पेंडुलम इथं बघा, इथं हा पेंडुलम सेंटरला, इथं सेंटरला कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट मॅग्नेट असेल आणि कॉइल इज कॉन्स्टंट, कॉइल बी कॉन्स्टंट आहे, कॉइल बी कॉन्स्टंट, मॅग्नेट कॉन्स्टंट, दोघं कुणीच हालचाल करणार नाहीत. इफ द कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉइल, देन देर इज अ नो जनरेशन ऑफ ईएमएफ. हा मॅग्नेट बी कॉन्स्टंट आहे आणि कॉइल बी कॉन्स्टंट आहे, मॅग्नेट बी कॉन्स्टंट आहे आणि कॉइल बी कॉन्स्टंट आहे, बोथ आर कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉइल, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉइल, देन देर इज अ नो जनरेशन ऑफ ईएमएफ. तिथे ईएमएफ तयार होणार नाही, तिथे ईएमएफ तयार होणार नाही, बरोबर का, तिथे ईएमएफ तयार होणार नाही. मग मला ईएमएफ तयार करायचं आहे, काय करावं लागेल पूर्ण बोला, बोला लोकर, मला ईएमएफ तयार करायचं आहे, मला इंड्यूस ईएमएफ तयार करायचा आहे, बोला लवकर, परदेश बोलायचा, मॅग्नेट हा, यस मॅग्नेट हलवा, अगदी सोपा भाषेत, म्हणजे मॅग्नेटला काय द्यायची, मोशन ठेव का, असा हे होगा, मराठी सांगतो, हा मॅग्नेट हो का, इकडे वडा हो का, इकडे वडा, ओढला का, द्या सोडून, मॅग्नेट वडा, द्या सोडून, सोडला, हा सोडला, सोडला का ना सांगा बघू, दॅट मॅग्नेट कॅन पासिंग थ्रू दिस कॉइल, हे का, तो मॅग्नेट या कॉइल मधनं चालला, हो का, जाणार येणार, जाणार येणार, जाणार येणार, बरोबर का. आणि मग आपण देयर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आणि पुढचं वाक्य आहे का, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस, बोला मला सांगा, द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस द इंड्यूस्ड ईएमएफ. हे सातत्यानं मॅग्नेट आत बाहेर, आत बाहेर करवला, मॅग्नेटिक फ्लक्स सारखं बदला लागलं, मॅग्नेटिक फ्लक्स सारखं बदला लागलं. आणि मॅग्नेटिक फ्लक्स सारखं बदलल्यामुळे मुलींनो बानो काय तयार होणार, इंड्यूस्ड ईएमएफ. आणि कुठे तयार होणार माहिती का, हे बघा पोरण, इथे बघा, ह्या अक्रॉस एबी, हे बघा इथं
इथं आणि इथं तयार होणार का इथे इथं तयार होणार आहे का इथं ह्या एबीचा क्रॉस काय ना सांगा इंड्यूस्ड ईएमएफ येणार ह्या एबीचा क्रॉस काय ना सांगा इंड्यूस्ड ईएमएफ आणि दॅट इंड्यूस्ड ईएमएफ इज कनेक्टेड टू डाय होगा आता बघा ही वायर आहे की नाही होगा वायर आहे ह्यातली वायर काढतो इथं जोडतो आणि ह्यातली वायर काढतो इथं ए पॉइंट आणि हा कोण सांगा बी पॉइंट ह्या जो डायोड आहे ना डायोड ऐका होगा हे डायोड आहे ह्या डायोडच्या अक्रॉस जोडला आपण काल का दॅट ए बी पॉइंट दॅट ए बी पॉइंट इज कनेक्टेड टू अक्रॉस द डायोड डायोडच्या अक्रॉस जोडलं एखादा विद्यार्थी म्हणाल सर का तिथं का जोडणार तुम्ही का जोडणार सांगतो कारण आपल्याला या प्रक्रियेमध्ये या प्रोसेस मध्ये किती करंट तयार झाला हवा किती करंट तयार झाला दे कॅन मेजर मिलीमीटर ह्या प्रक्रियेमध्ये इंड्यूस करंट किती झाला हा काय करणार मिलीमीटर मेजर करणार आणि या प्रक्रियेमध्ये जर इंड्यूस ईएमएफ तयार जाऊ का इंड्यूस ईएमएफ इथे व्होल्टमीटर आहे हा व्होल्टमीटर मध्ये काय तयार होणार सांगा इंड्यूस ईएमएफ आपल्याला मेजर करता येणार दिसते का सर्वांना व्यवस्थित दिसते का बघा म्हणजे बघा आता काळजी घ्या व्हेन मॅग्नेट कॅन मूव सो देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स व्हेन मॅग्नेट कॅन मूव सो देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स अँड दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस द इंड्यूस्ड ईएमएफ and that induced EMF is connected to aika yatna alela induced EMF bhai ne that induced EMF can wire up two terminal A and B is connected to across diode ha diode cha across jodle ata tumcha manat madhe sir diode cha across ka jodla ha diode mhanje kay ahe hela apan ek shabd vaparna pura rectifier mana rectifier kay mana sanga bagu rectifier kon ahe ka re electron cha kon ahe ka electronic cha Who are anyone of the electronics? क्या जर इलेक्ट्रॉनिक जो कौन आशिल तो सांगा वो रेक्टिफायर मंजे का है? कौन है का? अरे आशिल तेरी भी आता गबस ना तुम्हें नाउस ना करना नहीं, हाँ? रेक्टिफिकेशन मंजे का है सांगा लगता है? रेक्टिफिकेशन मंजे का है सांगा लगता है? आने मनु कौन ये नार्सन है? देखो तो सांगना सुधन है, मैं आए का संग तो रेक्टिफिकेशन मंजे का है मैं देखा रेक्टिफिकेशन मंजे रेक्टिफिकेशन म्हणजे कन्वर्जन ऑफ एसी टू डीसी हां बोला हां बोला कन्वर्जन ऑफ एसी टू डीसी यस बाळा गुड करला ज्यामध्ये एसी चा काय उत्संग बघू डीसी अल्टरनेटिंग करंटचा डायरेक्ट करंट आता मी तुम्हाला सांगत बसत नाही बघा नंतर सांगणार मी सांगतो आता वेळ घालवत नाही फक्त ऐका समजा इथे एसी तयार होत असेल तर त्याचं काम करण्याचं कोण काम करणार सांगा डीसी करायचं काम करतो हा डायोड करतो लक्षात पुढा डायरच्या मागे कोण जात आहे रेजिस्टन्स समजा इकडे करंट आला होगा इकडे पॉझिटिव्ह होगा इकडे असा करंट येणार आहे इकडे हा रेजिस्टन्स काय करतो माहिती का ऐका ही हाय करंट समजा करंट हाय आला तर त्याला थोपवण्याचं काम इकडे हाय करंट आला तर त्याला थोपवण्याचं काम कोण करतो हा रेजिस्टन्स परत तो काय ना सांगा बघू कंडक्टर मध्ये इंडक्टर मध्ये ना कुठे सांगा इंडक्टर मध्ये समजा कमी झाला करंट हा परत वाढवणार इंडक्टन्स कमी झाला करंट परत हा इंडक्टन्स वाढवतो आणि दे कॅन मेजर बाय युजिंग दिस मायक्रोमीटर इथं मी मायक्रोमीटर ठेवलाय इथं आम्हाला करंट मेजर करता येतो नक्षी काढलाय मला इथं चेक करायला लागले काय झालंय कोण आहे रे हॅलो बोल नको चंद्र काढलाय अर्धगोल काढलाय चौकोन काढलाय त्यात किसते अल्फा बीटा लॅम्बडा थांबडा शंबडा सगळं लिहिलंय मला कुठं धराय काय कारण झालंय इकडेला कसली इंजर दिसते बिक्की तू लेक्चर लावून बती भाव माईक चालू तुझा आकाश कोण काय बाबा तुझा माईक चालू आहे माईक चालू आहे तुझा सुमित म्हणून हवा कोण तर सुमित सुमित काय बोलायला लागलाय तू बंद कर म्हणा माईक बंद कर म्हणा मला इथं मग तुझा लॅम्बडा बिमडा तिकडे बघ म्हणा हा इकडे बघ म्हणा इकडे बघा इकडे सो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इथं काय झालं मॅग्नेटिक फ्लक्स बदलला आणि मॅग्नेटिक फ्लक्स बदलल्यामुळे पूर्ण काय झालं बघा हिथं जो करंट ईएमएफ तयार झाला हिथं जो ईएमएफ तयार झाला दॅट ईएमएफ इज गिव्हन टू डायोड ह्या डायोडला मिळाला
आता डायोड मध्ये काय असं सांगतो, डायोडचा उपयोग काय, एसीचा डीसी करायचा, एसीचा डीसी करायचा आहे, बरोबर आहे. पण तत्पूर्वी बघा एसी आपण बघा हा जो कर्णाला हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे बघा, इकडे आला इकडे कोणाला सांगा ह्या रेषेमध्ये, हा रेषे काय करणार, हा रेजिस्टन्स तो अपोज इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटला विरोध करणार, ह्या इलेक्ट्रिक करंटला काय सांगा, विरोध करणार. परत तो इलेक्ट्रिक करंटला विरोध केल्यानंतर परत काय ना, तो परत त्यातनं पासणार आणि तो कोणाला सांगा, इंडक्टन्स कडे येणार. इथं कमी झाला करंट परत वाढवण्याचं काम कोण करतो, हा इंडक्टन्स करतो. म्हणजे हाय तोडा बघा, हा रेजिस्टर काय करतो, करंट कमी करतो आणि त्याला वाढवण्याचं काम कोण करतो, हा इंडक्टन्स करतो. आणि मग ऐका, दॅट कॅन मेजर, तो जो करंट आहे दॅट कॅन मेजर बाय मिलीमीटर, हा मिलीमीटर मेजर करतो. ओके, आणि पुढे चला, गॅस मिलीमीटर अगेन पुढे चला, दॅट कॅन कनेक्टेड टू कपॅसिटर. कपॅसिटर काय करतो सांगा बघू, टू स्टोअर द चार्ज, आलेले चार्ज साठवून ठेवण्याचं काम करतो तो हा कपॅसिटर. आणि कपॅसिटरच्या अक्रॉस कोण येणार सांगा, व्होल्टमीटर. कपॅसिटरच्या अक्रॉस कोण येणार सांगा, व्होल्टमीटर. व्होल्टमीटर कॅन मेजर द ईएमएफ, का हा ईएमएफ मेजर करणार, पण हा ईएमएफ काय सांगा, मेजर करणार. आणि म्हणून याला म्हणतो आपण, दिस सर्किट कॅन मेजर द इंड्यूस ईएमएफ. किती इंड्यूस ईएमएफ तयार झाला कोरोना, अगदी काय का बघा, हा हा मॅग्नेट जातोय येतोय, जातोय येतोय, जातोय येतोय, या प्रक्रियेमध्ये किती इंड्यूस ईएमएफ तयार झाला, या प्रक्रियेमध्ये किती इंड्यूस ईएमएफ तयार झाला, त्याचं काम मेजर करायचं काम कोण करणार सांगा, व्होल्टमीटर. एनी डाऊट, व्हेरी सिम्पल एक्सपेरिमेंट, एक साधा एक्सपेरिमेंट आहे. काय केलं सांगा बघू, फर्स्ट आय कॅन टेक द मॅग्नेटिक कॅन सस्पेंडेड थ्रू द वन वायर, वायरच्या साईन आपण काय केला, सस्पेंड केलाय. ऍट द टाइम दिस इज अ पिवोट, पिवोट म्हणजे होल आहे, सेंटर आहे, अलक्षात पेंडुलम सारखा होगा, हा पिवोट आहे. मग काय केलं, इनिशियली मॅग्नेट अँड कॉइल, मॅग्नेट अँड कॉइल, मॅग्नेट अँड कॉइल बोथ आर कॉन्स्टंट. आपला नेम सांगतो, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेड विथ द कॉइल, देन देयर इज नो जनरेशन ऑफ ईएमएफ. सात ऐका, इथं कॉन्स्टंट असेल तर ईएमएफ तयार होणार नाही. मग कुणाला हलवूया, हा मॅग्नेटला मोशन देऊया, हा मॅग्नेट वगैरे मॅग्नेट असा ओढा इकडे, कोरोना असा ओढा आणि द्या सोडून, असा ओढा आणि द्या सोडून, सोडून दिल्या दिल्या ह्या कॉइल मध्ये काय होणार सांगा, तो जाणार येणार, ह्या कॉइल मध्ये काय सांगा, जाणार येणार, असं जायला असं येणार. मग जाणार येणार करणार चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, आणि चेंज इन मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स असतं. सो मॅग्नेटिक फ्लक्स कॅन कंटिन्युअसली चेंज, जाणार येणार, जाणार येणार, मॅग्नेटिक फ्लक्स कॅन कंटिन्युअसली चेंजेस, मॅग्नेटिक फ्लक्स कॅन कंटिन्युअसली चेंजेस, सारखा जाऊन येणार चेंज झालं. आणि आपला नेम सांगतो, व्हेन मॅग्नेटिक फ्लक्स कॅन कंटिन्युअसली चेंजेस, देन देर इज अ जनरेशन ऑफ ईएमएफ. तिथे पूर्ण काय तयार होणार सांगा, ईएमएफ तयार होणार, काय तयार होणार सांगा, ईएमएफ. And that EMF is connected to across the diode. So, ह्या डायोडच्या अक्रॉस जोडला, जोडला का, आणि हा डायोड काय करतो, एसीचा डीसी, एसीचा डीसी. आणि मग त्यावेळेला हा पॉझिटिव्ह असणार, बी हा कोण असणार, निगेटिव्ह, बी हा कोण असणार, निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह आला करंट इकडे येणार, इकडे येणार, इकडे इकडे आला की हा रेजिस्टर काय करणार, इलेक्ट्रिक करणार, थांबवणार, थांबवला की हा काय नाही, रेजिस्टन्स करंट कमी होणार. परत झाला करंट कमी झाला, परत वाढवायचं असेल तर हा इंडक्टन्स आहे, इंडक्टन्स मध्ये करंट काय होणार सांगा, वाढणार, वाढला की तो मिलीमीटर मध्ये मेजर होणार, काय मेजरमेंट होणार, आणि दॅट मिलीमीटर इज कनेक्टेड टू कपॅसिटर, तो कपॅसिटर जोडला, दॅट कपॅसिटर कॅन गिव्हन, कपॅसिटरच्या बरोबर अक्रॉस मी काय जोडलाय, व्होल्टमीटर. म्हणजे मराठीमध्ये या प्रक्रियेमध्ये जे व्होल्टेज तयार होईल, या प्रक्रियेमध्ये जे व्होल्टेज तयार होईल, जे इंड्यूस ईएमएफ तयार होईल, तो इंड्यूस ईएमएफ कुठे येणार सांगा, ह्या व्होल्टमीटर मध्ये येणार, आणि आपला कळणार किती व्होल्ट आहे. आलं लक्षात? आता तेच फक्त ग्राफ न सांगणार मी, बघा ग्राफ मध्ये इकडे या, हा ग्राफ दिसतो का सर्वांना, सर्वांना हा ग्राफ दिसतो का, बघा ह्या ग्राफ मध्ये आपण काय केलं, बघा फ्रिक्वेन्सी अगेन्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स घेतलाय, दिसतो का सर्वांना, काय घेतलाय, फ्रिक्वेन्सी अगेन्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स, फ्रिक्वेन्सी अगेन्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय केलं बघा सुरुवातीला, आपण इथं आहे सुरुवातीला, सर्वांनी बघा इथं, बघा इथे ए पॉइंटला, इथं आपण ए पॉइंटला आहे,
काय केलं सो मॅग्नेटिक फ्लक्स कॅन चेंजेस सो मॅग्नेटिक फ्लक्स कॅन चेंजेस म्हणजे काय म्हणा का हो का ह्याला आपण फ्रिक्वेन्सी आहे हो का शो काय केलं असं मागं ओढला आपण असं मागं ओढला बरोबर काय हो का असं मागं ओढला मागं ओढला सोडला सोडल्या सोडल्या ऐका इथं जवळ आला हो का जवळ आला शो मॅग्नेटच्या जवळ आला म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स झाला हा असा मागं ओढला आणि सोडला सोडल्याबरोबर ह्याच्या बरोबर काय झालं चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स झाला चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स ऐका पुढे हो का इथे लगेच इंडस्ट्री एम एफ तयार झाला हो का इथं जरा इंडस्ट्री एम एफ तयार झाला कुठपर्यंत जवळ जाईपर्यंत हो का इथं इथंपर्यंत गेला आता मॅग्नेटच्या जवळ गेला नंतर हो का इंडस्ट्री एम एफ वाढला इंडस्ट्री एम एफ काय सांगा वाढला मॅग्नेटिक फिल्ड सगळ्यात जास्त वाढला परत परत काही काळ कॉन्स्टंट राहणार इथं जाताना का इथून हो का इथून इथपर्यंत असतो का कॉन्स्टंट राहणार हो का कॉन्स्टंट राहिला कॉन्स्टंट ऐका इथं कॉन्स्टंट राहा सी टू टू काय सांगा कॉन्स्टंट आणि परत ऐका परत तिकडे गेला पुढे गेला परत काय होणार सांगा कमी होणार परत कॉन्स्टंट राहणार लक्षात म्हणजे कसं होणार सांगा हे का पहिला मॅग्नेट कॅन कम्स टू अर्थ इथं आला इथं आला किंवा सांगा सांगा बघू वाढायला चालवणार इथं आला जवळ आला की वाढायला चालू कुठेपर्यंत वाढला इथं पण वाढला इथं इथं मध्ये आला ना मध्ये आल्यावर कॉन्स्टंट होणार कारण मॅग्नेटिक फिल्ड आणि कॉइल बोथ आर कॉन्स्टंट होणार इथं आणि कॉन्स्टंट झालं तर परत हा इकडे गेला परत गेला फाईल गेला कमी होणार म्हणजे अवका जिफ्ट ठराविक त्या टायमाला ऐका कॉन्स्टंट वाढत जाणार कॉन्स्टंट राहणार कमी होणार कॉन्स्टंट राहणार लक्षात अशा प्रकारच्या पिकला ग्राफ म्हणायचं आपण काय म्हणतो सांगा ग्राफ असं म्हणतो आणि या ग्राफ मध्ये कसं होतं माहिती का सुरुवातीला हा जवळ गेला हो का हा जवळ गेला तर ईएमएफ बघा ईएमएफ एकदम बघा जवळ येते काय ईएमएफ सुरुवातीला कमी येणार पहिल्यांदा कमी येतो परत काय होगा परत वाढत जातो परत कमी येतो परत वाढत जातो अशा प्रकारच्याला आपण इंड्यूस्ड ईएमएफ म्हणायचं काय म्हणायचं आपण सांगा इंड्यूस्ड ईएमएफ या प्रक्रियेमध्ये ईएमएफ कमी होऊन वाढत जातो कमी होऊन वाढत जातो अशा प्रकारच्याला काय म्हणतो इंड्यूस्ड ईएमएफ इन अ स्टेशनरी कॉइल चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड बदलल्यामुळं मॅग्नेटिक फील्ड बदलल्यामुळं आपल्याला काय मिळतो इंड्यूस्ड ईएमएफ काय म्हणतो सांगा इंड्यूस्ड ईएमएफ मिळतो ओके आता हा इंड्यूस्ड ईएमएफ किती मिळतो तुम्हाला दाखवून राहिलं का इकडे बघा सर्वांनी इकडे बघा माझ्याकडे हा जो इंड्यूस्ड ईएमएफ आहे हा इंड्यूस्ड ईएमएफ किती मिळतो तुम्हाला दाखवतो इकडे बघा कसा आहे तो हे तर काय घेतलं बघा थिटा बरोबर थिटा झिरो साईन ओमेगा टी हा जो थिटा नाही हो का हा थिटा म्हणजे कसं माहिती का हा थिटा घेतला मी इथं थिटा बरोबर थिटा झिरो साईन ओमेगा टी हे इक्वेशन कुठून आणलं माहितीये का जे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक असेल किंवा ऐका त्या विद्यार्थ्यांना माहित आहे समजा एखादी आता पुस्तकावर का हे पुसणार आहे मी इथं हे पुसून हा काय बघा आता एखादी वेव असेल वेव हे बघा ही वेव अशी असते ही वेव अशी असते बरोबर आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ऐका ह्या व्हॅल्यूला काय म्हणायचं माहिती आहे का ही जी व्हॅल्यू आहे का ह्या व्हॅल्यूला म्हणायचं पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ ई झिरो आणि ही जी व्हॅल्यू आहे हा मायनस ई झिरो असतो ही पीक व्हॅल्यू ऑफ ई झिरो आणि हा काय सांगा मायनस ई झिरो हा प्लस ई झिरो हा कोण सांगा मायनस ई झिरो हा लक्षात आता काय होतं सांगा ह्यामध्ये आपण इक्वेशन कसं असतो बघा ह्याला म्हणायचं सायनोसोडल इक्वेशन ह्याला काय म्हणायचं का सायनोसोडियल इक्वेशन वेव आता ही सायनोसोडियल वेव ची काय असते ई बरोबर ई झिरो साईन ओमेगा टी असते काय असते बाळ मुलीनो ई बरोबर ई झिरो साईन ओमेगा टी म्हणजे बघा ईएमएफ कॅन व्हॅरीज ऐका ईएमएफ कॅन व्हॅरीज विथ साईन फंक्शन ईएमएफ कॅन व्हॅरीज विथ साईन फंक्शन मराठीमध्ये साईन फंक्शन नुसार ईएमएफ वाढत जातो ह्यासाठी एक मी उदाहरण देतो मग तुम्हाला लक्षात येते लक्षात राहा कुठलं इक्वेशन सांगा बघू ई बरोबर ई झिरो साईन ओमेगा टी ई बरोबर ई झिरो साईन ओमेगा टी आपल्या घरात जो करंट येतो ना करंट पूर्ण आपल्या घरात जो करंट येतो तो यानुसार येतो बघा यानुसार कुठल्या फंक्शन नुसार ई बरोबर ई झिरो साईन ओमेगा टी नुसार ई बरोबर ई झिरो साईन ओमेगा टी नुसार येतो कसा येतो तर उदाहरण देतो तुम्हाला सांगतो पहिला तुम्हाला ही माहित आहे का कोयना धरणावर काय असतं सांगा बघू टर्बाईन असतं टर्बाईन
ते नंतर घेऊया वाटलं थांबूया आपण तिथे पहिल्या तुम्हाला हे कळू समजा हा टर्बाईन कसं सांगा बघू ऍक्सिस आणि हे असं टर्बाईन असत ह्याला अशी मराठीमध्ये पाती असतात पाती दिसते का तुम्हाला व्यवस्थित ही पाती असतात ह्या पात्यावर काय पडत सांगा वर्ण बोला लोक काय पडत टर्बाईन पाणी पडत टर्बाईनवर पाणी पडत पाणी ऐका तुम्ही ऐकलाय का कोयना धरणा जर बघायला गेला तुम्ही तर तुम्हाला लक्ष द्याव का मी काढलंय नाही हो का असं टर्बाईन असतं खाली ठेव का खाली इथं असत आणि वर्ण पाण्याचा झोत आहे पाण्याचा स्रोत आहे ऐका कोयना धरणावर असं मग पाणी काय सांगा सांगा वर्ण पाणी टर्बाईनवर पडलं हे टर्बाईन काय सांगा फिरणार फिरताना सेकंदाला किती येडे मारत माहितीये का रे कोण बोला 70 50 एका सेकंदाला 50 वेळ मारत 50 वेळ 50 बरोबर आहे लक्षात मग तुम्ही म्हणणार 50 वेळ करतो दिसत सुद्धा नाही आपल्याला फिरायला दिसत सुद्धा नाही गार 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 असं फिरायला चालवतो फिरायला आपल्याला दिसत सुद्धा नाही एका सेकंदाला किती सांगा 50 तुम्ही म्हणा सर सेकंद म्हणजे कळतो का तुम्हाला एखादा विद्यार्थी मागचा म्हणा लगेच सर सेकंद म्हणजे कळतो का हो का डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत एक सेकंद अरे हे फिरायला दिसत सुद्धा नाही मग हे कोणानुसार फिरत हो का ह्यानुसार ई बरोबर ई झिरो साइन ओमेगा टी नुसार बरोबर आहे कसं सांगतो सुरुवातीला हे फिरलाच नाही पाणी सोडलं नाही पाणी बंद केला पाणी बंद केला बघा हे असं काय बघा आता पाणी बंद केला हे मी ऍक्स टाकतो पाणी बंद केला म्हणजे थिटा इक्वल आपण इथं घेऊया सुरुवात करूया इथं इथं घ्या इथं हा इथं इथं नाही थिटा इक्वल सांगा झिरो जर आपण फिरलंच नाही एक टर्बाईन फिरलंच नाही मी थिटा इक्वल सांगा झिरो मग बोला बरं ई बरोबर ई झिरो साइन झिरो बोलो का साइन झिरो झिरो गुणले ई झिरो झिरो हो का झिरो इतका असणार आता पुढे चला हे टर्ब आता पाणी चालू करा हो का पहिला इथे येणार इतका 90 अंशाला हा बोला ई बरोबर ई झिरो साइन 91 म्हणजे हो का पूर्ण हो का इथनं वर चालू हो का इथनं वर चालू हो का साइन 91 हो का इथे साइन 90 की सांगा 1 आला साइन 91 बघा का झिरो साइन 91 1 गुणले ई झिरो ई झिरो म्हणजे हो का इथे येणार हो का हो ई झिरो आला का इथं ई झिरो खर तर बघा जुनं होतं ते लय सोपं होतं बघा कोरोना नुसतं अवघड करून टाकलंय लक्षात काही सुद्धा नाही असा करून टाकलाय हा आता बघा टर्बाईन हितन हित आलं ई बरोबर ई झिरो साइन ओमेगा टी हो का आपण हितन इथे गेलो का इथे साइन 90 इथं आलो बरं का आता बघा हे टर्बाईन फिरलं पूर्ण किती अंश झाला 180 कोरोना बोला सगळी बोलायची सगळी मुली 180 त्याला सांगा 180 झाला मग पोरण बोला ई बरोबर ई झिरो साइन 180 झिरो आता बघा टर्बाईन आमचं टर्बाईन आहे ना आमचं टर्बाईन इथं गेला हो का इथं हा किती झालं सांगा 270 हा बोला ई बरोबर ई झिरो साइन 270 1 मायनस वन गुणले ई झिरो मायनस झिरो इथं आलो पूर्ण मायनस ई झिरो चला पुढे चला टर्बाईन आमच्या एकडा पूर्ण केला 360 टर्बाईन आमच्या एकडा पूर्ण केला किती सांगा 360 बोला ई बरोबर ई झिरो साइन 360 झिरो साइन 360 झिरो
झिरो आपण आता जी वेव तयार केला लाल खडून बघा लाल खडून या वेवला काय म्हणतो सायनोसोडियल वेव काय म्हणायचं बघा सायनोसोडियल वेव बोला मास्टर काय म्हणायचं सायनोसोडियल वेव द वेव कॅन व्हॅरीज विथ साइन ओमेगा टी बोला मास्टर द वेव कॅन व्हॅरीज विथ साइन ओमेगा टी द वेव कॅन व्हॅरीज विथ साइन ओमेगा टी सो दिस इज कॉल्ड एज अ सायनोसोडियल वेव आणि आता पूर्ण बघा मग फॉर्म्युला काय सांगा बघू ई बरोबर ई झिरो साइन ओमेगा टी ई बरोबर ई झिरो साइन ओमेगा टी लक्षात अवघा एक वेळा एक सायकल दोन वेळे दोन सायकल तीन वेळे तीन सायकल सेकंदात अशा 50 सायकल जाणार 50 डोळ्या डोळ्याची पापणी लवते ना लवते तर अशा 50 सायकल येतात म्हणून इंडियाची फ्रिक्वेन्सी इंडिया इंडियाची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे आपल्या देशाची फ्रिक्वेन्सी किती आहे पूर्ण मध्ये का 50 हर्ट्ज आपल्या देशाची फ्रिक्वेन्सी किती आहे पूर्ण सांगा 50 हर्ट्ज आहे लक्षात ठेवा एका सेकंदात 50 शेड करते टर्बाइन म्हणून आपल्याला हा प्रकाश दिसतो कळलं का आता त्याचा उपयोग करा बघा हा बोला इथं ई बरोबर ई झिरो साइन ओमेगा टी होता ई बरोबर ई झिरो साइन ओमेगा टी फक्त ऐका ऐका त्याच्या ऐवजी या इथं ई म्हणजे कोणा ईएमएफ आहे फक्त इथं अँगल घेणार अँगल काय सांगा थीटा बरोबर थीटा झिरो साइन ओमेगा टी थीटा बरोबर थीटा झिरो साइन ओमेगा टी एनी डाउट पण कोण सांगेल व्हाट इज ओमेगा ओमेगा बरोबर रोटेशनल डायनॅमिक्स झाले 2πn 2πn रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये पाहनो व्हाट इज ओमेगा 2πn 2πn म्हणजे ओमेगा 2πn कोण व्हॅल्यू बरा काय नार थीटा बरोबर थीटा 0 थीटा बरोबर थीटा 0 sin 2πn t हो का 2πn t गडबड होते काय पोरनो गडबड होत असतांगा बरं का परत दहा वेळा सांगायला तयार आपण आलं पाहिजे ऐका आपला इंडूस एमएफ वर ना ई बरोबर ई झिरो साइन ओमेगा टी घेतलं फक्त ईच्या ऐवजी काय वापरूया थीटा आणि काय सांगा थीटा झिरो म्हणजे थीटा थीटा बरोबर पुस्तकात बदलले बरं का त्याने काय तसा बरोबर थीटा बरोबर थीटा झिरो ई साइन ओमेगा टी पण ओमेगाची व्हॅल्यू 2πn ओमेगाची व्हॅल्यू 2πn व्हॅल्यू बरोबर थीटा बरोबर थीटा झिरो साइन 2πn टी थीटा बरोबर थीटा झिरो साइन 2πn टी पण पुराणो एन म्हणजे काय असतं रेशी प्रकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी बोला मग सांगा रेशी प्रकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी रेशी प्रकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी एन बरोबर 1/t पुराणो ही व्हॅल्यू वर भरा हो का इथे भरा बोला काय ना सांगा थीटा बरोबर थीटा झिरो साइन थीटा बरोबर थीटा झिरो साइन 2π/t इंटू टी थीटा बरोबर थीटा झिरो साइन 2π/t इंटू टी हा कोणाची व्हॅल्यू भरली फक्त यांची व्हॅल्यू 1/t भरली आता बघा काय इक्वेशन थीटा बरोबर थीटा झिरो साइन 2π/t आलं ओके एनी डाऊट इथला काही पुसणार आहे मला राहायचा बघा हा बघा थीटा बरोबर काय सांगा थीटा झिरो साइन 2π/t नाव टेक द डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स नाव दिस इक्वेशन कॅन डिफरन्शिएट हे इक्वेशन डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट काय ना डिफरन्शिएशन आहे हा दाबा इथे कोण सांगतोय बघूया डिफरन्शिएशन कोण सांगणार मॅथमॅटिक्स वाले शाहिद साइन ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी ओमेगा कॉस ओमेगा टी करला कोण बोललं बाळानो कोण सांगताय नाव सांगा की मी अनुजा पाटील अनुजा पाटील बेस्ट बाळा गुड करला हा सांग व्हाट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी ओमेगा कॉस ओमेगा ओके बेस्ट बाळानो ओमेगा कॉस ओमेगा टी बरोबर आहे आता ह्याचा उपयोग करा इथं बघा तो साइन 2π आहे तोपर्यंत हा ओमेगा मानायचा हा ओमेगा ऐका हा ओमेगा मानला मग काय ना सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी ओमेगा बाहेर घ्या ओमेगा कॉस ओमेगा टी म्हणजे का हा थीटा झिरो तसाच शो ओमेगा 2π/t आणि राहिलेलं परत त्या कॉस ओमेगा टी हो का हे ओमेगा म्हणजे परत 2π/t कोण सांगेल व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा
डी थीटा पॉन थीटा बरोबर डी थीटा पॉन थीटा बरोबर थीटा जीरो टू पाई पॉन टी थीटा जीरो टू पाई पॉन टी कॉस टू पाई टी डिवाइड बाय टी एंड डाउट पर थोड़ा व्यवस्थित लिया था म्हणून डी थीटा पॉन थीटा बरोबर डी थीटा पॉन थीटा बरोबर काय ना सगळा टू पाई थीटा जीरो डिवाइड बाय फक्त इकडे नेला बरं का टू पाई थीटा जीरो डिवाइड बाय टी आणि दॅट इज इक्वल टू इंटू कोण आला सांगा कॉस टू पाय अपॉन टी कॉस टू पाय अपॉन टी बट ऐका दिस व्हॅल्यू इज व्हेरी स्मॉल परंतु ऐका कोसाइन व्हॅल्यू ही व्हेरी स्मॉल असते बोला कोसाइन व्हॅल्यू काय सांगा व्हेरी स्मॉल किंवा निग्लिजिबल म्हणू आपण ऐका कोसाइन व्हॅल्यू व्हेरी स्मॉल किंवा काय म्हणा सांगा बघू निग्लिजिबल ह्या व्हॅल्यूला काय व्हॅल्यू देऊ नका निग्लिजिबल म्हणा जर निग्लिजिबल म्हणला तर काय ना सांगा बघू हा बोला मला सांगा हा जर निग्लिजिबल म्हणला तर काय सांगा डी थीटा पॉन थीटा डी थीटा पॉन डी टी बरोबर काय सांगा टू पाय थीटा जीरो डिवाइड बाय टी आला दिस व्हॅल्यू इज द चेंज इन डिफ्लेक्शन बरं का ह्याचं काय सांगा चेंज इन डिफ्लेक्शन डी थीटा पॉन डी टी बरोबर काय आलं टू पाय थीटा जीरो डिवाइड बाय कोण आलं टी टू पाय थीटा जीरो डिवाइड बाय कोण आलं सांगा टी आलं आणि डाऊट पण आपला मी आता बघा मी काय लिहितो बट इंड्यूस्ड ईएमएफ ई बरोबर बट इंड्यूस ईएमएफ ई बरोबर डी फाय अपॉन डी टी बट इंड्यूस ईएमएफ ई बरोबर काय सांगा डी फाय अपॉन टी टी बरोबर का पण हा फॉर्म्युला मी व्यवस्थित लिहितो बघा कोण लिहिते आज बरोबर आहे का बघा चुकल तर सांगा ई बरोबर डी फाय अपॉन डी थीटा इंटू डी थीटा अपॉन डी टी चालेल का रे परंतु बोला मग सांगा चालेल का हे वाक्य ई बरोबर डी फाय अपॉन डी थीटा इंटू डी फाय डी थीटा अपॉन डी टी चालेल का हो सर पोरणो पोरणो काय सांगा बघू काय झालंय पाहणं काय केलं काय केलं मी वरच बघते बघा हाय एवढं ई बरोबर डी फाय अपॉन डी टी धीस इक्वेशन ऐका धीस इक्वेशन इज मल्टीप्लाइंग अँड डिव्हायडिंग बाय डी थीटा ह्या इक्वेशनला डी थीटाने मल्टीप्लाय केलं आणि डिवाइड केलं मल्टीप्लाय म्हणजे हो का वर मल्टीप्लाय केला हो का हो का डी थीटा डिवाइड म्हणजे हो का इथे थीटा म्हणजे मी काय केलं माहिती का ह्या इक्वेशनला फक्त डी थीटान मल्टीप्लाइंग अँड डिवाइडिंग केलं आणि जी आपली डी चा क्वांटिटी जे ह्याला इक्वेशन नंबर वन म्हणूया ह्याला इक्वेशन नंबर टू म्हणूया आणि असं म्हणूया इक्वेशन वन पुट इन इक्वेशन नंबर टू सो इंड्यूस्ड ईएमएफ ई बरोबर डी फाय अपॉन डी थीटा इंटू टू पाय थीटा झिरो टू पाय थीटा झिरो डिवाइड बाय टी धीस फॉर्म्युला गिव्ह द इंड्यूस्ड ईएमएफ धीस फॉर्म्युला गिव्ह द इंड्यूस्ड ईएमएफ इन ए चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी कॉइल विथ चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी कॉइल विथ चेंजिंग द मॅग्नेटिक फील्ड व्हॉट इज फॉर्म्युला ई बरोबर डी फाय अपॉन डी थीटा ई बरोबर डी फाय अपॉन डी थीटा टू पाय थीटा झिरो डिवाइड बाय टी एनी डाऊट कोणा मनात शंका आहे का या वाक्याचा अर्थ काय होतो सगळं थोडक्यात ऐका जर ऐका फ्रिक्वेन्सी वाढवली फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणी सांगा बघू का हो टू पाय अपॉन टी ऐका वन अपॉन टी काढला तर फ्रिक्वेन्सी ना वन अपॉन टी काढला तर फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी वाढली तर इंड्यूस ईएमएफ वाढणार हे बघा इथला पूर्ण हो का मी काय करतो बघा ह्योच म्हणजे हो का ह्योच फॉर्म्युला असं लिहू का बघा पूर्ण इकडे बघा ई बरोबर दिसते का बघा ई बरोबर डी फाय अपॉन डी टी डी फाय अपॉन डी थीटा बरोबर का इंटू टू पाय एन थीटा झिरो टू पाय एन थीटा झिरो हा एन कोण आहे सांगा बघू फ्रिक्वेन्सी आहे एन कोण सांगा फ्रिक्वेन्सी जाऊ का जेवढी तुम्ही इकडे बघा त्या मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी वाढवाल त्या मॅग्नेटिक जेवढी फ्रिक्वेन्सी वाढवाल जेवढी फ्रिक्वेन्सी वाढवाल तेवढा जास्तीत जास्त इंड्यूस्ड ईएमएफ जेवढी फ्रिक्वेन्सी वाढवाल तेवढा जास्तीत जास्त इंड्यूस्ड ईएमएफ तयार होणार लक्षात म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे या स्टेशनरी कॉलच्या साह्यानं ह्या स्टेशनरी कॉलच्या साह्यानं काय तयार होतो इंड्यूस्ड ईएमएफ स्टेशनरी कॉलच्या साह्याने काय तयार करतो आपण सांगा स्टेशनरी कॉल मध्ये मॅग्नेटिक फील्ड बदलल्यामुळं स्टेशनरी कॉल मध्ये मॅग्नेटिक फील्ड बदलल्यामुळं काय तयार होतो इंड्यूस्ड ईएमएफ काय तयार होतो सांगा इंड्यूस्ड ईएमएफ एनी डाऊट कोणाला काय शंका असेल ऐका वाक्य कोणाला काय शंका असेल तर
तर विचारू शकता, नसेल तर याच्या नोट्स मी देणार आहे उद्या, आता पूर्ण ऐका, याच्या नोट्स उद्या देतो, उद्या